या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ करून तांत्रिकदृष्ट्या शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या विद्यालयामार्फत तुम्हाला त्याचा न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे. त्याच प्रोसेसमध्ये आजचं पुन्हा एखादं नवीन लेक्चर. आपण परवाच्या लेक्चरमध्ये व्यवस्थापनाच्या तत्वाचे महत्त्व जे काही मुद्दे अभ्यासलेले होते आज त्या व्यवस्थापन तत्वाच्या महत्त्वाचे उर्वरित मुद्द्यांचा आपणाला अभ्यास करायचा आहे. पाचवा मुद्दा आहे संशोधन व विकासास प्रोत्साहन देणे. व्यवस्थापनाच्या तत्वांच्यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये जे संशोधनाचं कार्य केलं जात असतं या संशोधनाच्या कार्याला मदत होते किंवा प्रोत्साहन दिलं जातं. हे कसं शक्य आहे तर व्यवस्थापनाच्या तत्वामधील पुढाकाराचे जे तत्व आहे या पुढाकाराच्या तत्वाच्या सहाय्याने प्रत्येक व्यक्तीला आपल्यामधील जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुणाची प्रगतीकरण करण्याची संधी देता येते किंवा ती व्यक्ती आपले सुप्त गुण प्रगट करू शकते आणि अशा सुप्त गुणांचं प्रगतीकरण झाल्यानंतरच नवनवीन निर्मितीला संधी मिळत असते. हे कसं शक्य आहे तर कारण का पा व्यवस्थापनाची तत्वे ही गतिमान आहे म्हणजेच बदलत्या प्रवाहानुसार त्यामध्ये बदलण्याची क्षमता आहे. म्हणजेच व्यवस्थापनाचे तत्व लवचिक असलेली दिसून येतात. त्याच्या स्वरूपामध्ये आपण मुद्दा पाहिलेला आहे व्यवस्थापनाचे लवचिक तत्वे गतिमान असल्याकारणाने बदलत्या प्रवाहानुसार म्हणजे व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळी विशिष्ट कालखंडानंतर वेगवेगळे ट्रेंड्स निर्माण होत असतात, प्रवाह येत असतात आणि या प्रवाहानुसार बदलण्याची क्षमता प्रामुख्याने व्यवस्थापन तत्वात असल्याकारणाने आपणाला नवनवीन संधीचा शोध किंवा नवनवीन तंत्र अवलंबण्यासाठी प्रयत्न करावा लागतो किंवा करता येतो. त्याचबरोबर व्यवस्थापनाने जी व्यवस्थापनाची जी तत्वे वापरलेली आहेत त्या तत्वांच्यामुळं जे काय परिणाम घडून आलेले आहेत त्या परिणामांची तुलना करता येते. व्यवस्थापकाने व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना ज्या ज्या तत्वांचा अवलंब केलेला आहे ह्या अवलंब करण्यापूर्वी एखाद्या तत्वाचा अवलंब करण्यापूर्वीची परिस्थिती आणि अवलंब केल्यानंतरची परिस्थिती या दोन्हींची तुलना करून आपण वापरलेले तत्व योग्य आहे का अयोग्य आहे याची पडताळणी सुद्धा व्यवस्थापकाला करता येते. जर अयोग्य असेल एखादी कार्यप्रणाली अयोग्य असेल तर ती कालबाह्य ठरू जाते आणि नवीन कार्यप्रणाली स्वीकारली जाते. या व्यवस्थापन तत्वामुळे व्यवस्थापकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सुद्धा मिळते. उदाहरणार्थ अधिकाराची आणि अधिकार व जबाबदारीचं तत्व जे आहे यामध्ये प्रत्येक व्यवस्थापकाचे आणि कर्मचाऱ्याच्या अधिकार निश्चित केले जात असतात आणि या अधिकाराच्या क्षेत्रामध्ये राहून तो व्यवस्थापक बदलत्या परिस्थितीनुसार आपले निर्णय घेऊ शकतो आणि या निर्णयाचे नुसार घेतलेल्या निर्णयानुसार ज्यावेळी कर्मचाऱ्यांच्यावर एखादी जबाबदारी टाकली जात असते त्या जबाबदारीची पूर्तता कर्मचारी करत असताना त्या कर्मचाऱ्यांना योग्य तसे प्रशिक्षण सुद्धा व्यवस्थापन देऊ शकतो. म्हणजे त्या सर्व बाबींच्या सहाय्याने रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच संशोधन व विकासास प्रोत्साहन मिळतं. प्रामुख्याने व्यवस्थापन तत्वामधील पुढाकाराचे जे तत्व आहे या पुढाकाराच्या तत्वांच्यामुळे हे सर्व बदल व्यवसाय संघटनेमध्ये होत असलेली घटना दिसून येतात आणि ज्यावेळी एखाद्या कर्मचाऱ्याकडे किंवा व्यवस्थापकाकडे आपण जबाबदारी देतो किंवा या कामाची जबाबदारी तुझ्याकडे सोपवलेली आहे म्हणजे तो पुढाकार घेतो आणि पुढाकार घेतल्यानंतर त्याने जे काही निर्णय घेतलेले त्या निर्णयामधून विकास होत असलेला आपल्याला दिसून येतो. सहावा मुद्दा समन्वय नियंत्रणास मदत. समन्वय म्हणजे दोन घटकांच्या मध्ये योग्य पद्धतीचा मिलाप किंवा साम्य घडवून आणणे. उदाहरणार्थ आपण जेवत असताना पहा आपले घास आपण तोंडामध्ये भरवत असतो आणि तोंडामध्ये घास भरवत असताना शक्यतो आपलं लक्ष विचलित झालं तर निश्चितच आपला दातांच्या मध्ये बोट येण्याची शक्यता असते किंवा बोलता बोलता आपण जीभ चावतो. त्यावेळी आपला दोन कृतीमध्ये योग्य तो समन्वय साधलेला नसल्यामुळं असे अपघात घडण्याची शक्यता असते आणि व्यवसाय संघटनेमध्ये असे अपघात घडू नयेत म्हणून वेगवेगळ्या विभागामध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये योग्य त्या पद्धतीने समन्वय साधणं गरजेचं आहे आणि असा समन्वय साधण्यासाठी शिस्तीचं तत्व फार उपयोगी पडतं. पहा आपणाला जेवताना घरातली मोठी माणसं आपण जेवत असताना आपण काय जर बडबडायला लावतो सांगतात जेवताना बोलू नये. का बोलू नये तर जेवताना आपण बोलायला गेलो तर श्वासनलिका आणि अन्ननलिका यांच्यामधलं समन्वय चुकण्याची शक्यता असते आणि आपल्याला खोकला लागण्याची सुद्धा शक्यता असते. किंवा आपण जेवत असताना दुसरं काम एका वेळी एकच काम करावं वेगळं काम दुसरं काम जेवताना दुसरं काम करायला लागलो तर
तर आपलं लक्ष विचलित होण्याची शक्यता असते, आणि त्याच वेळी आपण आपला घास भरवत असताना, घास तोंडात घालत असताना बोट सुद्धा चावण्याची शक्यता असते. म्हणजेच शिस्त अतिशय महत्वाची आहे, आणि या शिस्तीचं तत्व जर अवलंबलं तर वेगवेगळ्या विभागामध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधता येतो. प्रत्येक विभागाचं प्रत्येक विभागावर, व्यवसायामध्ये असंख्य विभाग असतात, आणि प्रत्येक विभागाच्या कार्यावर, प्रत्येक विभागातील समन्वयावरच व्यवसाय संघटनेची उद्दिष्टांची साध्यता अवलंबून असते. त्यामुळं प्रत्येक विभागामधील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणं फार गरजेचं आहे, आणि हे समन्वय शिस्तीच्या तत्वामध्ये साधता येत असल्या कारणानं निश्चितच व्यवसायाची प्रगती होत असली दिसून येते. त्याचबरोबर सहकार्याची भावना या तत्वामुळं वेगवेगळ्या विभागात समन्वय साधता येतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते, कारण का व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये सामूहिक हिताला महत्व दिलेलं आहे. वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हिताला महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. जर समजा दोन कर्मचाऱ्यांच्या मध्ये किंवा दोन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मध्ये योग्य पद्धतीचा समन्वय नसेल, म्हणजे त्यांच्यामध्ये माहितीचा आदान प्रदान योग्य पद्धतीने होत नसेल, तर व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य होत नाही. मग दोन विभागामधील कर्मचाऱ्यांच्या मध्ये समन्वय असेल तर निश्चितच माहितीचं आदान प्रदान चांगल्या पद्धतीने होतं, आणि माहितीचं आदान प्रदान चांगलं जर झालं असेल तर एकमेकाच्या सहकार्यानं निश्चितच व्यवसायाचे उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते. कारण का व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हिताला महत्व देण्यात आलेलं आहे, आणि माझ्यापेक्षा सर्वांचं भलं झालं तर माझं भलं होईल हे तत्व शिकवत असल्या कारणाने सहक एकमेकाला सहाय्य करण्याची भूमिका व्यवस्थापन तत्वामुळे निर्माण होते, आणि जर ही भावना निर्माण झाली तर व्यवसायाची उद्दिष्ट साध्य होण्यास मदतच होते. या दोन्हीच्या बाबी, या दोन्ही कार्याबरोबर, या दोन्ही लाभाबरोबरच नियंत्रण ठेवणे, व्यवस्थापकाला सर्व कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा सोपं जातं. कारण का शिस्तीचं तत्व त्याविषयी आवश्यक ती माहिती पुरवत असतं. या तत्वाचा अवलंब, शिस्तीच्या तत्वाचा अवलंब केला तर व्यवस्थापक निश्चितच प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांच्यावर आवश्यक त्या पद्धतीनं नियंत्रण ठेवू शकतो. त्यानंतर सातवा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा या महत्व स्पष्ट करणारा, वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. वस्तुनिष्ठ म्हणजे विशिष्ट समस्येबाबत समस्येचं आकलन करून त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करणे, हे कार्य करणे म्हणजे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत करणे. व्यवसायाची व्यवस्थापनाची तत्वामधून प्रामुख्याने व्यवस्थापकाला व्यवसाय संधीचा शोध घेता येतो. व्यवस्थापकाला व्यवसाय संधीचा शोध कशामुळे घेता येतो, तर अधिकार व जबाबदारीच्या तत्वाचं योग्य पद्धतीने पालन केलं तर व्यवस्थापकाला व्यवसाय संधीचा शोध घेता येतो. एखाद्या व्यवस्थापकाजवळ व्यवस्थापकावर विशिष्ट अशी जबाबदारी सोपवली तर ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पूरक त्याला अधिकार दिले जातात, आणि अशा अधिकार दिल्यानंतर त्या अधिकाराचा वापर करून आपल्या व्यवसायाची प्रगती कोणत्या मार्गाने करता येईल या विविध संधीचा शोध तो निश्चितच घेऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला एक याविषयीचं उदाहरण देणार आहे. मी ऐकिवत आलेली बातमी अशी होती, आपण दात घासण्यासाठी विविध पेस्टचा वापर करतो, यामध्ये कोलगेट अँड क्लोजअप या दोन पेस्टचा तुम्हाला अंदाज असेलच, नावांची कल्पना असेल, याची माहिती असेल. कोलगेटपेक्षा क्लोजअप पेस्ट ही जेलचं प्रमाण जास्त आहे, चिकट प्रमाण जास्त आहे, आणि दर्जानुसुद्धा पाहायला गेलं तर दर्जानुसुद्धा कोलगेटपेक्षा क्लोजअप दर्जाने उच्च दर्जाचे आहे, तरीसुद्धा कोलगेटच्या तुलनेत क्लोजअपचा सेल म्हणावा तसा मोठा नव्हता, आणि अनेक प्रयोग करूनसुद्धा सेल वाढवण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले, मात्र तो सेल वाढला नाही. म्हणून काय विचार करायला पाहिजे, काय संधी करायला पाहिजे, व पुढाकाराचं तत्व त्या व्यवस्थापकांच्या मध्ये देण्यात आलं. संधी दिली, अधिकार दिले, जबाबदारी दिली, आणि यानुसार एका व्यवस्थापकाने असे सूचना मांडली की क्लोजअप पेस्टची जी ट्यूब आहे त्या ट्यूबचं तोंड जर तुम्ही मोठं केलं तर तुमचा सेल निश्चित वाढेल. यावर अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. ट्यूबचं टोपण जर मोठं केलं तर निश्चित सेल कसा वाढेल, तर ज्यावेळी आपण ब्रशवर पेस्ट घेतो त्यावेळी ट्यूबला आपण प्रेस करतो, आपण जर प्रेस केलं तर निश्चितच तोंड मोठं असेल तर मोठ्या प्रमाणात ती पेस्ट ब्रशवर येईल आणि लवकर संपल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती ती पेस्ट घेईल. अशा पद्धतीनं अनेक संधी, व्यवसायाच्या विकासाच्या संधी जर अधिकार व जबाबदारीच्या तत्वाचा योग्य पद्धतीने वापर केला तर निश्चितच उपलब्ध होऊ शकतात. याच तत्वामुळे समस्येचे मूळ कारण सुद्धा शोधता येतं.
व्यवस्थापकाला आपली समस्या काय आहे याचं कारण सुद्धा निश्चित शोधता येतं. पा आताचं जे उदाहरण दिलं त्यामध्ये होतच की आपला सेल वाढत नाहीये ही समस्या आहे आणि त्या समस्येवर योग्य ते उपाययोजना सुद्धा याच तत्वाच्या अवलंबनामुळे झालेली आपल्याला दिसून येते. आणि या सर्व बाबी सकारात्मक घडत असतील तर निश्चितच त्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये आणि त्या व्यवस्थापकांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आणि एखाद्या व्यक्तीजवळ, एखाद्या कर्मचाऱ्याजवळ, एखाद्या व्यवस्थापकाजवळ आत्मविश्वास असेल तर तो कोणत्याही समस्येला निश्चितपणे यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. ओके.